ऋषिकेश रंदी वे ऋषिकेश रंदी वे ऋषिकेश रंदी वे ऋषिकेश रंदी वे सनीना अरे काय करायलाय हॉस्पिटल ही काय जागा आहे वय पैसे मागायची तुम्हाला भी कळना झालं वय अहो प्रसंग काय तुम्ही करताय काय साहेबराव ते नुकसान भरपाई देतो म्हणाले होते आम्हाला इथं ना आम्हासाहेब शुद्धीवर आले नाहीत अजून आणि तुम्ही पैकी घेऊन बसलाय वय लाचारं विकून खाल्ली की काय रे तुम्ही हा कसली नुकसान भरपाई पाहिजे तुम्हाला ए तुमचा माल समजा इकला गेलाय आधी जाऊन बाजार समितीच्या ऑफिस मध्ये चौकशी करा आणि मी सांगितलेल्या भावालाच तुमचा समद्यांचा माल इकला जाणार आहे थोडा तरी विश्वास ठेवा की माझ्यावर अरे मी सौतगिर घेऊन आलोय साहेबराव फार मोठे उपकार झाले तुमचे आमच्यावर तुम्हीच आमचं भलं केलं हो तुम्हीच आमचं भलं केलं अरे बस 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 ठीक आहे चालते जा आता चला रे चला डॉक्टर साहेब आमच्या लोकांमुळे तुम्हाला लय त्रास झाला माफ करा हा इट्स ओके थँक्यू सहज काका खरंच वाढीव किमतीला बाहेरच मिळाले ऋषिकेशराव हे एक नियम ध्यानात ठेवा जे अशक्य असेल तेच सपान बघायचं म्हणजे समद्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला लागतात बघा पण तुम्ही आम्हाला हलक्यातच घेत होतात अहो मी तर कवाच तुम्हाला सांगत होतो माझ्याकडे बायर्स आहेत माझ्याकडे बायर्स आहेत पण नाही तुम्हाला आमच्या लोकांना माल विकायचाच नव्हता तुम्हाला तुमचेच बायर्स हवे होते ऋषिकेशराव अहो बायर्स कोणी आणले हे महत्वाचं नाही हो आपल्या शेतकऱ्यांना मुबलक पैसा मिळणार आहे हे महत्वाचं नाहीये का दाडा दाडा थँक्यू सो मच अहो तुमच्यामुळे रणदिवेंवरचं मोठं संकट टळलं आजींना सांगून घरच्या देवाला साखर ठेवायला हवी हो ना साखर ठेवा नागोदर नानासाहेब शुद्धीवर येऊन देत साहेब नानाची तब्येत कशी हो नाही हो अजून शुद्धीवर नाही आले हे बघा तुम्ही काय बी काळजी कर नका नाना शुद्धीवर येणार म्हणजे येणार आणि आता मी आलोय नव इथं हे बघा तुम्ही त्यांची काळजी घ्या बाकी कामाचं मी बघतो ऋषिकेशराव हा चला बाजार समितीच्या ऑफिसमध्ये वाट बघतायत बायर्स आणि आमच्या आयुष्यचे सार रंग हा चला तुम्ही बी हो येतो आणि काळजी घ्या सौताची बी नानाची बी चला